आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत प्लास्टिक बंदीची मोहीम कडक, 5 दुकानांवर कारवाई, 25,000 दंड. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक बंदी बाबत तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दिनांक 23 जून पासून राज्यभरात प्लास्टिक वापरास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बंदीच्या पहिल्याच दिवशी इचलकरंजी नगरपालिकेने आपली तपासणी मोहीम तीव्र केली आहे. काल दिवसभरात 5 दुकानांवर कारवाई करत प्रत्येकी 5,000 प्रमाणे एकूण 25,000 दंड वसूल करण्यात आलाय. सालासर ट्रेडिंग कंपनी, जवाहर प्लास्टिक, साळुंखे किराणा, राजू कांबळे आणि काश्मीरी बेकरी या 5 दुकानांवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली. मोहिमेत पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पवनकुमार म्हेत्रे, विजय पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.